भारतीय जनता पक्षाच्या पनवेल तालुका मंडळ समितीच्या वतीने पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका अल्पसंख्याक सेलची महत्वपूर्ण बैठक मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात गुरुवारी झाली. या बैठकीत महापालिका निवडणुकी संदर्भात कार्य विभागणी करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने यावेळी आढावा घेत कार्य विभागणी केली आहे. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या बैठकीला प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस हाजी एजाज देशमुख, प्रदेश अल्पसंख्याक महिला मोर्चा अध्यक्ष रिदा रशीद, प्रदेश महामंत्री सिकंदर साहेब, कोकण प्रभारी इफ्तिकार अतार, सहप्रभारी वाजिद शेख, प्रदेश प्रवक्ते अकबर सय्यद, जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष शहनवाज मुकादम, भाजप तालुकाध्यक्ष अरुण चेडभगत, सरचिटणीस प्रल्हाद किणी, सुशील शर्मा, मंसूर पटेल, अमान अख्तर, साबीर शेख, मुनाफ पटेल, साजिद पटेल, वसीम पटेल, इम्रान शेख आदी मान्यवरांसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत अल्पसंख्याक युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अॅडव्होकेट मेहबूब पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अल्पसंख्याक मोर्चाचे नवीन पनवेल अध्यक्ष अमन अख्तर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.